पत्रावळी खाली ठेवा बिल खाऊ खाली ठेवा बिल खाऊ नाही फुल फुल खाली ठेवा काही नाही नाही इकडे ठेवा इकडे ठेवा हो इकडे मागे 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 Trans મને માગે કેટલું કાગ જતો शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार राजशेट्टींचा कोण बंद देत नाही सातारा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांचं थकीत उचबिल हे आंदोलन गेली 2 महिन्यापासून चालू केलेलं आहे. जवळपास 234 कोटी रुपये ही फिगर होती, ती वसूल करत करत आज आम्ही बऱ्यापैकी आणली आहे. किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरासमोर आम्ही 2 वेळा निवेदनं दिली, त्यांनी आम्हाला लिखीव 2 वेळा दिलं. पोलिसांनी कोरोनाच्या महामारीवर आमची मध्यस्थी केली, आम्ही ते मान्य केलं. पण गेली 10 दिवस आम्ही इशारा देऊन सुद्धा या इथं बसून प्रशासन शासन आमच्यासाठी तयार झालेल्या सगळ्या यंत्रणांनी दुर्लक्ष केलं. आज 10 दिवस झालं आमच्या ह्या आंदोलनाचा 10वा आम्ही आज इथं साजरा केलेला आहे. आणि त्या ऊसाचं प्रतिकात्मक आम्ही ऊस ठेवून त्याचं पूजन केलेलं आहे. कारण आज विरोधी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष भाजप आहे की ज्यांनी जे काल ते मंदिरं उघडा म्हणून आंदोलन केलं होतं. मंदिर कुठं उपलब्ध नाही त्याच्यामुळे आज आम्ही ह्या इथं ह्या निषेधात्मक आंदोलन केलेलं आहे. आणि आम्ही त्याबद्दल शासनाचा आमच्यासाठी ऊस उत्पादकासाठी तयार झालेल्या सगळ्या यंत्रणाचा आणि ज्या कारखान्यांनी ऊसाचं बिल दिलं नाही जो संचालक आजपर्यंत इकडे कुठला डोकून बघाय सुद्धा आला नाही त्या सगळ्या प्रवृत्तीचा त्यांच्या मनोवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तर्फे. आणि जोपर्यंत या कारखान्याचे जवळपास 35 कोटी रुपये आजही येणं बाकी आहे, आम्हाला वारंवार नुसती आश्वासनं दिली जातात. गुरुवारी यातले 1 कोटी रुपये देऊन आमची बोळवण करण्याचा प्रयत्न केला गेला, आम्हाला आंदोलनातनं उठवण्याचा प्रयत्न केला की 1.25 कोटी रुपये टाकलेत तुम्ही जावा, आम्ही ते मान्य केलं नाही. शेतकऱ्याची पहिनपही वसूल केल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही. जे स्वाभिमानीनं पहिल्या दिवसापासून आणि माझ्या बाकीच्या सर्वसामान्य मावळ्यांच्या बरोबर स्वाभिमानीचा प्रत्येक मावळा प्रत्येक पक्ष आम्हाला या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी संघटना शिवसेना
या सगळ्या पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे, तरी बी अद्याप ह्याची दाहकता शासन प्रशासन घेत नाही।